मुंबईत पावसासोबतच राजकीय आरोपही सुरू झालेत. पावसाळ्याच्या नियोजनावर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह निर्माण होते. मुंबईत पावसासोबत राजकीय आरोप सुद्धा सुरू झाले आहेत. पावसाळ्याच्या नियोजनावर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. म्हणजे महानगरपालिका आणि रेल्वे यांच्यातलं जे समन्वय नसणं आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारी व्यवस्था निर्माण होणं, त्याचा परिणाम मुंबई आणि मुंबई उपमहानगरामध्ये लोक भोगतात आहे. गेल्या 25 वर्षात उभाटा सेनेने मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून ज्या गोष्टी करणं आवश्यक होत्या त्या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे आणि त्याचाच परिणाम आहे की आज मुंबईतल्या 27 आउटफॉलपैकी जवळजवळ 19 आउटफॉल समुद्र पातळीच्या खाली आहेत. बघा, मान्सून पूर्व तयारी करायची होती ती अपुरी पडलेली आहे. मुंबईमध्ये नेहमीच असा पाऊस पडतो, उशाच्या जुलैमध्ये पडतो, आपल्याला पाहिजे. पूर्व तयारी झालेली दिसत नाही. मान्सून पूर्व तयारी आपली होत नाही. प्रशासनाकडे कोणाचं लक्ष नाही आहे. ते सगळे माणसं फक्त राजकारण गुंतलेले. मुंबईकर नागरिकांना जो त्रास होतोय त्याला मुंबई महापालिकेतले प्रशासकीय अधिकारी यांचा हलगर्जीपणा, कंत्राटदारांची चोरी आणि 25 वर्षातला उभाटा सेनेचं संपूर्ण दुर्लक्ष हे जबाबदार आहे.